नंतर पत्रकार परिषद म्हणून आपण आज भेटतो। आजच्या आपल्या भेटीचं कारण आपल्याला माहिती आहे की थोड्या वेळापूर्वी मी महाराष्ट्राच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहिली आणि काळजी वाटली। शॉर्ट व्हाइल गो द चीफ मिनिस्टर द एक्टिंग चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र हेल्ड अ प्रेस कॉन्फरन्स। धन्यवाद एवढ्यासाठी की त्यांनी गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रामध्ये जी काही अचाट कामं केलेली आहेत त्याचा एक आढावा घेतला। इन हिज प्रेस कॉन्फरन्स ही थँक्ड सेव्हरल पीपल अँड ऑल्सो शोकेस्ड द वर्क दॅट ही हॅज डन इन द पास्ट 5 इयर्स। पण त्यांच्यासोबत जर का राहिलो नसतं तर त्यांनी जी सांगितलेली अचाट कामं आहेत ते करू शकले असते का या प्रश्नाचं उत्तर स्वतःला त्यांनी विचारलं तर बरोबर। म्हणजेच याचा अर्थ की गेल्या 5 वर्षात आम्ही कुठेही महाराष्ट्राच्या विकास कामाच्या आड राजकारण येऊ दिलं नाही। जो शब्द शिवसेनेने 5 वर्षाचा दिला होता तो 5 वर्षाचा शब्द आम्ही पूर्णपणे पाळला कारण आम्ही शब्द देताना बीजेपी हॅज नॉट गिव्हन एनी रिपोर्ट ऑफ द डेव्हलपमेंट वर्क दॅट दे कॅरीड आउट इन द पास्ट 5 इयर्स। दे हॅव नो प्रूफ टू इनफॅक्ट शो द वर्क डन बाय देम। इनफॅक्ट शिवसेना इज द वन हू हॅज प्रेझेंटेड द वर्क दॅट दे हॅव डन इन द पास्ट 5 इयर्स। जे काही जनतेच्या हिताचे प्रश्न होते ते ठामपणाने मांडले। ते मांडत असताना अनेकांना असं वाटलं की हे सत्तेपणात आणि विरोधी पक्षात पण आहेत पण कोणत्याही टीकेची पर्वा न करता मी जनतेची बाजू मांडत राहिलो आणि सरकारमध्ये सामील असून सुद्धा न्याय मी मिळवून घेत आलो। म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेचा शिवसेनेवरती जो विश्वास आहे तो शब्दांमुळेच आहे। The trust that people have on Shiv Sena, the Shiv Sena has managed to fulfill that by all the promises that we made to the people of Maharashtra in the past 5 years. Shiv Sena pramukh yancha bolavarti pahilya pratham koni tari khotalde panacha aarop kelela aahe arthat koni kahi mhantla tari this is the first time in the history of our party somebody has accused us of lying। दुर्दैवाने मला हा शब्द वापरावा लागतोय की देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांचा संदर्भ घेऊन माझ्यावरती खोटेपणाचा आरोप केलाय। मी देवेंद्र फडणवीस हॅज अक्यूज मी ऑफ लाइंग गिविंग एक्झाम्पल ऑफ अमित शाह अँड द कॉन्व्हर्सेशन दॅट वी हॅड। मी बोलतो नाही की खोटं खोट बोलतो आणि सत्य खोट बोलतो आणि ही पत्रकार परिषद पाहत असताना एक एक मी मुद्दे आणलेले अनेक प्रलंबित प्रकल्प मार्गी लावले वगैरे 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 सगळं ठीक आहे। पहिल्या प्रथम आमच्यात काय ठरलं होतं त्याला आपणही साक्षीदार आहात। लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी दिल्लीला गेलेलो नव्हतो। अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस माझ्याकडे आले। अमित शाह अँड देवेंद्र फडणवीस हॅड कम अँड मेट मी। आय डिड नॉट गो टू देम। किती चर्चा त्याही वेळेला मधल्या काळात थांबलेली होती याचं कारण मी होतो। चर्चा सुरू असताना जेव्हा माझ्यासमोर प्रस्ताव आला की उपमुख्यमंत्रीपद तुम्हाला मिळेल म्हटलं उपमुख्यमंत्रीपदासाठी युती करण्याएवढं मी काही लाचार नाही। मी शिवसेना प्रमुखांना वचन दिलेलं आहे आणि ते वचन हेच आहे। During our discussions with Amit Shah as well as the Chief Minister, BJP had offered us the post of Deputy Chief Minister, but we did not fight this election as an alliance with BJP to get the Deputy Chief Minister post, but I have to fulfill the promise that I had made to Bala Sahib Thackeray to have a Chief Minister from Shiv Sena. अमित भाईंचा फोन आला आणि त्याने मला सांगितलं उद्धवजी क्या चाहते आप। मी त्यांना सांगितलं की मी माझ्या वडिलांना वचन दिलेलं आहे। अमित शाह कॉल्ड मी अप अँड आस्क्ड मी व्हॉट डू आय रिअली वॉन्ट अँड आय हॅड इन व्हेरी क्लिअर वर्ड्स टोल्ड अमित शाह दॅट आय वॉन्ट टू फुलफिल द प्रॉमिस दॅट आय हॅड गिव्हन टू माय फादर बालासाहेब ठाकरे दॅट देअर शुड बी अ चीफ मिनिस्टर ऑफ शिवसेना। जागा वाटप आणि सत्तेचा वाटा मुख्यमंत्री पद सुद्धा 2.5 वर्षाचं पाहिजे। I had in very clear words told Amit Shah that I want a 50-50 governance in the state of Maharashtra, that is 2.5 years from BJP and 2.5 years of Shiv Sena. सुसंवाद हा असायला पाहिजे आणि माझी मान्यता आहे। मग त्याच्यानंतर ते आले मातोश्रीवरती आले शिवसेना प्रमुखांची जी खोली आहे त्या खोलीमध्ये ते आणि मी बसलो होतो। त्यावेळेला मला ते म्हणाले की उद्धवजी मैंने तय किया है मेरे समय में
ये जो हमारा रिश्ता था वो बिगड़ गया, अब मेरे ही कार्यकाल में इसे मैं ठीक करना चाहता हूं। म्हटलं अमित भाई तुम्ही एवढं म्हटलं मला पुरेसं आहे, पण हे जे काही आपलं ठरलेलं आहे ते कृपा करून आपल्या लोकांना सांगा। Amit Shah had told me that he wants to improve the relations that was spoiled during his tenure, and we were sitting and having a conversation at my place in Mathur Street. शब्दामध्ये बरोबर मानतो ते आता कळलं, शब्दाचे खेळ कसे करू शकतात हे आता मला कळलं, आणि मग त्यांनी त्याचं रूपांतर जे काही तुमच्या समोर जे आलेलं आहे की पद आणि जबाबदारी, बरोबर ना, पद आणि जबाबदारी याच्यात समसमान वाटप, माझं मराठी कच्चं आहे असं मी म्हणणार नाही, अजिबात म्हणणार नाही, पण पद म्हटल्यानंतर मुख्यमंत्री हे पद आहे की नाही आणि मुख्यमंत्री पद ही जबाबदारी आहे की नाही आणि त्याची त्याचं समसमान वाटप हे ठरलेलं होतं ते नक्कीच होतं। मला यांच्या खरेखुरे फ्रॉम द व्हेरी बिगनिंग राईट फ्रॉम द प्री पोल अलायन्स स्टेज आय हॅड मेड इट क्लिअर टू द बीजेपी दॅट वी आर लुकिंग for the chief minister's post this time and we are not fighting this alliance together for a deputy post. आता यांनी जी काय गोड बोलून मिठी मारली, गोड बोलून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत होते, त्या गोड बोलण्याच आम्ही गोडा अडवलेला आहे, पण सत्तेचं स्वप्न, सत्तेची जी काही खुर्ची असते ती माणसाला किती वेळ करते हे बघितल्यानंतर, आणि देवेंद्र फडणवीस जी माझे चांगले मित्र आहेत, खरंच मित्र आहेत, काही तोंडी किंवा उपहासाने मी बोलत नाही आहे, माझे अतिशय चांगले मित्र आहेत, देवेंद्र फडणवीस इज अ फ्रेंड टू मी, ही स्टील अ फ्रेंड टू मी, पाठिंबा दिला होता, अन्यथा दुसरं कोण असतं तर कदाचित मला माहिती नाही काय झालं असतं, पण त्यांच्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती। आता हा जो काही खोडा किंवा कोणी, मी चर्चा थांबवली, जरूर थांबवली, ज्या दिवशी ही चर्चा थांबवण्याचा मी निर्णय घेतला त्याला कारण कदाचित आपल्यापैकी काही पत्रकार असतील, आपल्याशी बोलताना त्यांनी अनौपचारिक जे सांगितलं की असं काही ठरलंच नव्हतं ते मी सहन नाही करणार। I accept this fact that I stopped the communication between myself, that is Shiv Sena, and the BJP because they backtracked from the word that they gave us right before the pre-poll alliance. Maharashtra jante samor Shiv Sena pramukhancha mulga khota bolte ki maji olakh mi kadapi ho denar nahi ajibat nahi। They are trying to prove in front of the people of Maharashtra that Shiv Sena are liars and this is completely unacceptable for me। आपल्याशी अनौपचारिक गोष्टींमध्ये ते एक स्टेटमेंट त्यांनी केलं, ते स्टेटमेंट मला दुःख देणार होतं, धक्कादायक होतं, आणि त्या दिवशी जी चर्चा ठरली होती ती चर्चा मी करायची नाही म्हणून सांगितलं, कारण चर्चा कधी होऊ शकते की जे काही ठरलं त्याच्यामध्ये पुढचा जो काही वाटप आहे, ठीक आहे ना, तुम्ही बोलला असतात की पहिली 2.5 वर्ष आमची, दुसरी 2.5 वर्ष तुमची, मी मानलं असतं, खाते वाटपात मी मानलं असतं, तुम्हाला हेही सांगतो की 2014 साली जेव्हा शिवसेना सोबत होती, लोकशाही किंबहुना लोकसभेत सरकार आल्यानंतर आमच्या गाड्यामध्ये हेवी इंडस्ट्रीचं खातं बांधण्यात आलं, 2019 मध्ये पुन्हा युती झाली, मी त्याही वेळेला अमित भाईंना सांगितलं होतं की त्यांनी मला विचारले कोणतं खातं पाहिजे, म्हटलं असं काही नको, मला चांगलं काम करता येईल असं खातं, पण निदान हे खातं नक्की नको, तेच खातं आमच्या गाड्यात बांधलं। नितीश कुमारनी वेगळी चूल मांडली, मी मांडली, मी नाही वेगळा जाऊ, म्हटलं ठीक आहे बघू आपण, पण त्याही वेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की एक 4 दिन मी कुछ करता हूं और कुछ करता हूं। इवन इन 2014 ड्यूरिंग सिमिलर सर्कमस्टान्सेस बीजेपी हॅड बॅकट्रॅक्ट फ्रॉम इट्स प्रॉमिसेस टू गिव्ह अस इम्पॉर्टंट पोझिशन्स इन द स्टेट असेंब्ली अँड दे आर रिपीटिंग देमसेल्व्स येट अगेन दिस टाइम, बट दिस टाइम वी आर नॉट गोइंग टू बॅकट्रॅक और अँड वी आर गोइंग टू बी स्टर्न ऑन आवर पोझिशन दॅट वी वॉन्ट अ चीफ मिनिस्टर्स पोस्ट। अच्छे दिन आएंगे पासून खोटं कोण कोण बोललेलं आहे, नोटबंदीच्या वेळेला 50 दिन मध्ये रेनो पासून खोटं कोण कोण बोललेलं आहे, हे सगळे जनता बघते, हे बघत बीजेपी हू हॅज लाईड टू द पीपल सुद्धा राज्य क्लेमिंग दॅट अच्छे दिन आर गोइंग टू कम टू द कंट्री, बट दे आर द वन्स हू इन फॅक्ट हॅड इंट्रोड्यूस द कॉन्सेप्ट ऑफ नोट बॅन एज वेल एज डिमॉनिटायझेशन विच हॅज कम्प्लीटली इम्पॅक्टेड द पीपल। 144 जागा ठरल्यानंतर चंद्रकांत पाटील जे बोलले होते की उद्धवजी आमची अडचण समजून घेतील, ही अडचण मी समजून घेतली हा माझा गुन्हा आहे, मी 124 जागा स्वीकारल्या त्यासुद्धा तुम्ही त्या स्वीकारल्या, तुमच्याकडे तुम्ही सगळं काही फोडाफोडी करून जिंकलेल्या जागा तुमच्याकडे घेतल्या होत्या त्याही मी स्वीकारल्या, साताऱ्याची जागा ही शिवसेनेच्या वाटेतली जागा माझ्याशी चर्चा न करता उदयनराजेंना फोडून तुम्ही घेतलं, आणि मोदीजींवरती टीका
आम्ही सहन करणार नाही. मी कुठे मोदीजींवर टीका केली? He never made any remarks against the Prime Minister. की पगडी मोदीजींच्या डोक्यावर ठेवली त्याच्या आधी उदयनराजे मोदीजी काय बोलले होते आणि जिंकल्यानंतर त्यांनी पेढे कोणत्या पेढेवाल्याकडनं आणले हे तुम्हाला चालतं का? आम्ही मोदीजींवर ती टीका केलेली नाही. कारण मोदीजी मला दोन वेळा लहान भाऊ म्हणालेले आहेत. हे भावाभावाचं नातं कोणाच्या? प्राईम मिनिस्टर हिमसेल्फ हॅज कॉल्ड मी अ यंगर ब्रदर ट्वाइस ड्युरिंग हिज ऍड्रेस. मोदीजी गेला पाहिजे. पण जे मी काय बोलतो आहे, जर मोदीजींवरती मी टीका करणार असतो किंबोना हे दुष्यंत चौथाला ते मी तुम्हाला पाहिजे क्लिप दाखवतो की बघायचं असेल तर बघा. पण हे जरा जे बोललेत वरती हे मी बोलत नाही, तुम्हीच पाहिजे वाचण्याचं पुन्हा माझ्या नावावरती माझ्यावरती शिक्का मोडतो होऊन पुन्हा समाजात तेज निर्माण होईल. दुष्यंत चौथाला हे जे काय बोलले तर कदाचित आपण कॅमेरा झूम आउट काय करतो ते करा आणि हे दाखवा. आय वॉन्ट यू टू शो अँड सी व्हॉट एक्झॅक्टली दुष्यंत चौटाला सेड. आणि ते नुसतं मोदीजींवरती नाही बोललेले, गुजरातची माझ्या माता भगिनी आणि बांधवांवरती बोललेले. He not just spoke against the Prime Minister, but also against his family. बताओ मोदी जी कि क्यों बोल जाते हो कि जब आप मुख्यमंत्री थे गुजरात में दंगे थे, क्या उनको न्याय दिला था? आप प्रधानमंत्री थे हरियाणा के अंदर, आज दिन ही हुई एक बार भी उनकी तरफ आपने देखने का काल किया? पंचकुला के अंदर जिस तरीके से नियत्ता रहेगा भक्तों के ऊपर, आपकी सरकार ने गोलियां चलवाने का काम किया, आप क्यों चुप बैठे? बताओ मोदी जी कि मूर्छल के अंदर हमारे प्रदेश पर एक कलंक लगाने का प्रयास आप लोगों ने किया, क्या एक बार भी आपने आकर उस चीज को समझने का काम किया कि केवल मात्र हरियाणा को बदनाम करने के लिए ऐसे काम किए जा रहे हैं? ठीक आहे, दुसरी जवळ दुसरी मोठ्या मोठ्या क्लिप आहे. ते कुलदीप सिंग बिश्नोईला कसं घडलं ते दाखवा. एक बड़ी खबर से आपको रूबरू करा दें, दरअसल हरियाणा में बीजेपी और हरियाणा अमित शाह नहीं ना तो सवाल चाहिए ना आज इनके बीजेपी वालों के पास दो ताकतें हैं. एक ताकत है मनी पावर, पैसे की ताकत. साथियों, ये तो सरकारी रिकॉर्ड बताता है कि 2017 के इनकम टैक्स के अंदर भारतीय जनता पार्टी में लिखित में माना है कि हमने 1000 करोड़ रुपए चंदे के तौर पर वसूल किया. साथियों, 1000 करोड़ रुपया तो हम सब मिलकर अपनी जमीनें बेचकर भी करें तो भी शायद पूरा नहीं कर सकते. तो इनकी पैसे की ताकत के आगे तो आप नहीं रह पाओगे. और दूसरी ताकत है इनकी मीडिया की ताकत. साथियों, 6 प्रदेशों में बाढ़ आई, एक दूसरी क्लिप माझ्याकडे आहे. 2014 साली भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी हमारा अगला मुख्यमंत्री कुलदीप सिंग बिश्नोई होगा असं ठासून ठामपणे तिकडे सांगितलेलं आहे. त्याच्यात गडकरी जे आहेत, सुषमा जी आहेत, राजनाथ जी आहेत, बहुतेक सगळ्या भाजपच्या नेत्यांनी सांगितलं. मी आता बंद करतो आणि नंतर मी त्याला शेंडी लावली. त्याच्यामुळे शब्द देऊन फिरवणारी जी काही वृत्ती आहे ती आमची नाही. पण आता एकूणच याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव बनवण्याचं काम त्यांनी थांबवलं पाहिजे. आय एम शोईंग प्रूफ ऑफ दिस विथ दीज व्हिडिओज शोन टू यू राईट नाऊ. या गोष्टी त्यांनी सरळ बोलले पाहिजे. महत्वाचा मुद्दा असा आहे. हा, हे पण एक आहे, तुम्हाला मी दाखवलं. त्याच्यामध्ये दुष्यंत चौटाला सरळ बोललेले की दो गुजराती हमें सिखाएंगे राष्ट्रवाद, जिनके हा लोक फौज में जाने से डरते है. पीएम मोदी और अमित शाह पर दुष्यंत चौटाला का वाद. असे वाद तर मी काय केलेले नाही, मोदींवरती केलेले नाही, अमित शाह. उद्धव ठाकरे गिविंग एक्झाम्पल्स ऑफ अदर लीडर्स लाइक दुष्यंत चौटाला सेज दॅट ऑल दीज लीडर्स हॅव स्पोकन मोर अगेन्स्ट पीएम मोदी दॅन आय हॅव एव्हर. पुन्हा एकदा लोकसभेच्या निमित्ताने एकत्र आल्या होत्या, याचा मला एक खरंच मनापासून आनंद वाटत होता. झालं गेलं, जरी स्वच्छ केली नसली तरी त्या गंगेला मिळालं त्याचंही मला एक आनंद वाटत होता, समाधान वाटत होतं. पण गंगा साफ करता करता यांची मनं कलुषित झाली, ह्याचं मला दुःख होते. म्हणजे गंगा साफ करणं तर लांबच राहिलं,
Prime Minister Modi has done a good initiative of cleaning off the Ganga River. But in the process of cleaning the Ganga, it has not been able to clean its own wrongdoings. कारण आरएसएस ही एक हिंदुत्ववादी संघटना आहे आणि आरएसएस हा भारतीय जनता पक्षाचा पाठकण आहे. गेल्या वेळेला जेव्हा युती तुटली होती तेव्हा आरएसएस कडून सुद्धा मला निरोप आले होते. अगदी अरुणजी जेव्हा आता नाही आहेत पण तेव्हा होते अरुणजी जेटली त्यांनी सुद्धा मला सांगितलं होतं आणि म्हणून ती युती झाली होती. पण आरएसएसने विचार करायला पाहिजे की खोटं बोलणं हे कोणत्या हिंदुत्वात बसतं. RSS as an independent body should decide who is lying in the situation. सरकार याचं श्रेय घेऊ शकत नाही कारण आपण म्हणजे शिवसेना आणि आरएसएस पण सांगत होती की खास कायदा करा वटहुकूम काढा आणि राम मंदिर बनवा. ते काय सरकारला जमलं नाही सरकार ते करायला काही धजावलं नाही. पण राम मंदिर कशासाठी पाहिजे का आपण राम मंदिर मागतोय. जर राम राज्य आपल्याला देशात पाहिजे असेल तर राम जसा एकवचनी होता विशेषतः सत्यवचनी होता तो जर का प्रभू रामचंद्र वाय आर वी डिमांडिंग अ राम मंदिर दॅट्स बिकॉज वी वॉन्ट्स टू फॉलो ऑन द पाथ ऑफ लॉर्ड राम. म्हणून मला असं वाटतं की एकूणच त्यांनी जे सांगितलेलं आहे की उद्धवजींनी सांगितलं की पहिल्याच पत्रकार परिषद की सर्व पर्याय आम्हाला खुले आहेत हरकत नाही. त्याच्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल मला कल्पना नाही की किती बसला. पण मला आज आश्चर्याचा धक्का बसलेला आहे की बहुमत नसताना सुद्धा सरकार आमचंच येणार असं जेव्हा काळजी मुख्यमंत्री म्हणतात तेव्हा ते सरकार कसं येणार कसं येणार. कारण शिवसेना बीजेपी डज नॉट हॅव द नंबर्स ऍट द असेंब्ली राईट नाव. दे आर क्लेमिंग द चीफ मिनिस्टर द ऍक्टिंग चीफ मिनिस्टर हिमसेल्फ इज क्लेमिंग दॅट दे विल फॉर्म अ गव्हर्नमेंट बट हाऊ विल दे डू दॅट इज द क्वेश्चन दॅट आय हॅव. तुम्ही मला गुन्हेगार ठरवणार आहे कोण. हे सरकार तुम्ही इतरत्र आणलं मग गोव्यात आणलं कर्नाटकात आणलं आणखी कुठे कुठे आणलं तोडपूर मणिपूरमध्ये आणलं मणिपूरमध्ये तर मला वाटतं एका ते कोर्टाने कुठे आणलं होतं तिकडेच ना. मग हे सगळे तुमचे चाळे आम्ही बघत आणि तुमच्याचकडे शिकलो तुमच्याकडनं या गोष्टी शिकू पण खोटं बोलणं नाही शिकणार कारण ते माझ्या परंपरेत नाही आणि ते मला शोभून घेणार नाही. आणि म्हणून वी हॅव सीन हाऊ बीजेपी हॅज इन फॅक्ट फॉर्म द गव्हर्नमेंट इन सेव्हरल पार्ट्स ऑफ द कंट्री इन्क्लुडिंग कर्नाटका. माझा मुद्दा असा की त्यांच्याशी मला बोलायला वेळ नाही. वेळ होता पण मी बोललेलो नाही. मी बोललो नाही कारण मला बाय हॉर्स ट्रेडिंग एमएलए बोलणार नाही हे मी गर्वाने नाही पण माझ्या घराण्याची परंपरा म्हणून सांगतोय. होय मी बोललो नाही तुमच्याशी आणि जोपर्यंत तुम्ही तुमचं खोटं मान्य करत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही कारण असा खोटा रिश्ता मला ठेवायचा नाही. आय डू नॉट वॉन्ट टू कीप रिलेशन्स ऑन द बेसिस ऑफ लाईज विथ सच अ पार्टी. मी बोलत होते म्हणजे काय तुमच्या तुम्ही आमच्याशी पाळत ठेवताय. कशाला पाळत ठेवताय. आम्ही चोरून मारून काही गोष्टी करत नाही. ज्या करायचे ते उघड उघड करतो उजड माथ्याने करतो आणि आम्हाला पटेल तेच आम्ही करतो. तुम्ही आमच्यावरती पाळत ठेवूनचा उपयोग होणार नाहीये. अजिबात ठेवू नका. काय पाहिजे विचार आम्ही तोंडावरती बोलणारी माणसं. तर ही अशी सगळी जी काय परिस्थिती भारतीय जनता पक्षाने आज निर्माण करून ठेवलेली आहे मला खरंच एका गोष्टीचं मनापासून वाईट वाटतं की दोन वेळा ऑल दिस सिच्युएशन अँड ऑल दिस दॅट इज हॅपनिंग करंटली इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र इज बिकॉज ऑफ द बीजेपी अँड आय पुट द ब्लेम ऑन देम. पोटात गोळा आणणारे ठरलं असेल तर दुर्दैव त्यांचं आहे माझं नाहीये. आणि म्हणून मी सांगतो की एक तर त्यांनी लवकरात लवकर सत्ता स्थापनेचा दावा करावा नाही तर मग सगळ्यांना सगळे पर्याय हे खुले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही काय वारंवार सोडू शकत नाही. आय चॅलेंज द बीजेपी टू फॉर्म अ गव्हर्नमेंट ऍट द अर्लिएस्ट अदरवाइज एव्हरी पार्टी हॅज अ राईट टू फॉर्म देअर ओन कॉम्बिनेशन अँड फॉर्म अ गव्हर्नमेंट इन द स्टेट. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ओला दुष्काळ जणू काही तशीच परिस्थिती कारण ओला दुष्काळ हा शब्द तुमच्या शब्दकोशात नाही असं म्हणतात. शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत. शेतकऱ्याच्या शेताची तळी झालेली आहेत म्हणजे मागेल त्याला शेततळ. फार्मर्स इन महाराष्ट्र आर इन एन एक्स्ट्रीमली डिस्ट्रेस स्टेट. देयर क्रॉप्स हैव स्पॉइल्ड. मौसम सुरू होते पंचनामे सुरू आहेत. पण हे सुरू असताना मला खरंच वाईट एका गोष्टीचं वाटलं की अजूनही कर्जमाफी ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. पीक विमा योजना पोहोचलेली नाही. दुष्काळाच्या अनुदानाचे पैसे पोहोचलेले नाहीत. प्रधानमंत्री
Despite the claims made by the chief minister of helping out the farmers, several of these farmers have still not got the money and the funds that they deserve. Many of these farmers still don't have their loans being waived off by the state government as they were promised. अमित शाह आणि कंपनीवरती आहे हे देवेंद्रजींनी लक्षात ठेवावं आणि कृपा करून झालेल्या चुका सुधरा आणखी पुढे पुढे चुका करू नका एवढीच माझी त्यांना काळजीयुक्त विनंती आहे. Amit Shah and Devendra Fadnavis should make sure and understand that the people of Maharashtra no more have faith and trust in them. I ask you to translate it. कृपा करके आप थोड़ा सा ट्रांसलेट करिए क्योंकि पूरे मैंने जो बात की दिल से बात कही है. अरे थांब ना, पुढे पुढे कशाला जाऊ तो पहिले ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडनं मिळू दे ना. हे त्यांच्यावरती आहे. मी बोललो त्या विषयावरती मी आजही थांबाय. जे शिवसेना प्रमुखांच्या खोलीमध्ये अमित शहा मी यांच्यात ठरलेलं आहे आणि अमित शहा जसं माझ्यासोबत नेते मंडळी आहे मी काय म्हणून युती केली जो काही विषय होता नाणारचा विषय आता ते नाणारबद्दल सुद्धा मध्ये मुख्यमंत्री म्हणाले की नाणार आम्ही परत आणणार. Amit Shah and the party leaders now at the BJP to decide if this unity, if this alliance will continue or not. मुख्यमंत्री म्हणत असतील कोणाची मागणी असेल तर आम्ही परत आणू तर उद्या ते असे म्हणतील की 370 कलमची तिकडे मागणी आहे तर आम्ही परत लावतो 370 कलम. तुमच्या अरे जरा थांबा ना, मला उत्तर देऊ ना. तर म्हणून तुमच्या शब्दावरती आता कोणाचा भरोसा नाही. युती ठेवायची असेल तर पहिल्यांदा जसं शपथ घेतात ना ईश्वर साक्ष मी खरं बोलेन खोटं बोलणार नाही अशी त्यांनी पहिली शपथ घ्यावी. आणि राम मंदिर जर बांधायचं श्रेय ते घेणार असतील ते घेऊ शकत नाही कारण निकाल कोर्ट देणार आहे, सरकार नाही देणार. राम मंदिराचं श्रेय हे सरकारचं असू शकत नाही, शकणार नाही. हा निकाल जर का आपल्या बाजूने आला तर त्याचं एक तो न्याय म्हणून तो स्वीकारला गेला पाहिजे आणि ते जर श्रेय असेल तर कोर्टाच्या एका The decision on the Ram Mandir in Ayodhya will not be taken by the government but the court. If they really want to form an alliance with the Shiv Sena, they have to base it on truth and not lies. मी पुन्हा एकदा सांगतो की चर्चेला माझे दरवाजे कधीही बंद केले नाहीत. मी बंद केले का केले तर जेव्हा माझ्यावरती त्यांनी खोटेपणाचा आरोप केला तो मी सहन करू. आय हॅड नेव्हर क्लोज डोर्स टू द बीजेपी फॉर एनी सॉर्ट ऑफ कॉन्व्हर्सेशन अँड ओनली शट द कम्युनिकेशन बिकॉज दे सेड दॅट आय वॉज लाइंग. मी प्रयत्न काळजीवाहूनी करू नये. एक काम करूया, ऐका एक काम करूया, एक मिनिट एक कृपा करून तुम्ही तुमची ही उजवी बाजू जरा शांत करा. पहिले मला डावी बाजू बघू दे. डाव्या बाजूला पहिली राईंग दुसरी राईंग असं करतो या पहिल्या रांगेत मला जरा दुसरा पर्याय स्वीकारला जाणार आहे का काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत जाऊन सरकार. मी अजूनही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत चर्चा केलेली नाही. मुख्यमंत्र्यांची तशी इच्छा असेल तर मला त्यांनी ओळख करून द्यावी कारण अहमद पटेलची ओळख गडकरींची माझी नाही. I have made no conversation with Congress NCP to form a government, but if it is the Chief Minister's wish, they should come up and tell us that you should go and form a government with Congress NCP. नाही मला दूधाची गरजच नाहीये. दूधचा दूध पाणी का पाणी करावं एवढंच माझं म्हणणं आहे. तरी 2 दिवसात ते घेतली घ्या नाही पण मग एवढे घाव करून तुम्ही माझ्याकडे धाव का घेतो. पण पहिले उनको तय करण्यात होतं मैंने सिर्फ इतना ही कहा की मुझे मैं झूठा हूं मैं बर्बाद नहीं करूंगा
और अगर वो आगे जाकर भी कहेंगे कि मैं झूठा हूं तो मैं उनके साथ कोई रिश्ता नहीं रखूंगा, क्योंकि झूठ का झूठ के साथ मैं रिश्ता नहीं रखना चाहता। अरे काम में डावी बाजू ज्यादा नहीं। शिवसेनेची मुख्यमंत्री पदाची मागणी कायम राहील की या मागणीवर कुठली तडजोड नाही की काही तडजोड करायलाही तयार आहात? नाही, मी शिवसेना प्रमुखांनी जे वचन दिले ते कोणालाही विचारून दिलेलं नाही, कोणाची परवानगी घेण्याची मला गरज नाही। मी शिवसेना प्रमुखांना वचन दिले आणि ते मी पाळणार आणि ते मी पूर्ण करणारच। I had made the promise to my father, late Balasaheb Thackeray, that there will be a chief minister from Shiv Sena. I don't need to seek any permission from anybody to fulfill this promise made to my father. And so I will never backtrack from the fact that Shiv Sena stands strong on the fact that we still need a chief minister from Shiv Sena, and we will stay on it. नाही, मला त्याचंही आश्चर्य वाटतं, कारण लोकसभेची युती झाल्यानंतर अमित भाईंचा मला अनेकदा फोन आला होता त्यावेळेला, आणि आपल्यालाही कल्पना आहे की त्यांनी मला बोलवल्यानंतर, प्रेमाने बोलवल्यानंतर मी त्यांचा अर्ज भरायला सुद्धा अहमदाबादला गेलो होतो, नरेंद्र भाईंचा अहमदाबाद अर्ज भरायला वाराणसीला गेलो होतो, त्याच्यानंतर एनडीएच्या मिटिंगला सुद्धा गेलो होतो। मला खरंच मी तेव्हा आनंदी होतो की चला झालं गेलं जाऊ द्या, पण एक चांगलं वातावरण आणि चांगलं नातं निर्माण होत असेल तर तुम्ही मला कधी हक्काने बोलवा, प्रेमाने बोलवा, मी यायला तयार होतो। आणि The Lok Sabha polls, on several occasions, I have in fact reached out to Prime Minister. I have attended many and several of his rallies in Gujarat as well. And so if they are saying that I am lying, this is completely unacceptable and I am hurt by what they said. आश्चर्य वाटतं मला। तो मैंने भी कभी अटल जी या आडवाणी जी पर क्रिटिसिज्म नहीं किया है, और आज के दिनों में भी अभी आप मुझे बताइए कि पिछले कितने दिनों में मैंने नरेंद्र भाई को कुछ कहा है? नहीं कहा है। लोकसभा के बाद भी, और जो भी मैंने बात की है वो व्यक्तिगत आलोचना नहीं थी, जो भी पॉलिसी रहती थी उसके ऊपर मैंने उसकी आलोचना की है, और लोकसभा के बाद मुझे दिखाई मैंने कभी नरेंद्र भाई की आलोचना की कभी का, और इनफैक्ट 370 कलम काढल्यानंतर तुम्ही जेव्हा आला होता तेव्हा पहिला मिठाई वाटताना मी होतो, त्यांचं उघड उघड अभिनंदन करणार मी होतो। आय वॉज द फर्स्ट वन टू इन फॅक्ट कॉमेंट अँड कॉंग्रॅच्युलेट द बीजेपी अँड प्राईम मिनिस्टर मोदी आफ्टर सेक्शन 370 वॉज रिव्होक्ड। जसं देवेंद्रजींनी सांगितलं की सरकार त्यांचंच येणार, तर त्यांचे पर्याय ओपन होऊ द्या, मग मी माझे पर्याय येते जातो। बिल्कुल आहे, लेकिन हिंदुत्व के धागे में झूठ होता है उसको स्थान नहीं रहता है। हिंदुत्व म्हणजे सच्चाई, आणि त्या सच्चाईची जर का किंमत नसेल तर ते हिंदुत्वच होऊ शकत नाही, हे खोटं हिंदुत्व आहे। Truth, and if they cannot follow the path of truth, then they are not a true follower of Hindutva policy. नहीं, जैसे मैंने अभी कहा कि lack of communication नहीं, मैंने communication रोक दिया है, और वो इसलिए क्योंकि उन्होंने मुझे झूठ कहा, ये इल्जाम मैं नहीं बर्दाश्त करूंगा। और पूरी पूरी दुनिया जानती है शिवसेना प्रमुख या उनका बेटा कभी झूठ नहीं बोल सकता, और इसी की सर्टिफिकेट की हमें जरूरत नहीं। महाराष्ट्रामध्ये इतकी भयंकर स्थिती असताना शेतकऱ्यांची, त्याचा आपण उल्लेख केला होता थोड्या वेळापूर्वी, आता अंतिम चित्र स्पष्ट होईल का? कारण दोन्ही पक्षामध्ये कडवट वातावरण तयार झालं महाराष्ट्रामध्ये भीषण परिस्थिती असताना। आता आपण जिथे बसलो तिथेच दुपारी मी माझ्या जिल्हा प्रमुखांची बैठक घेतलेली आहे, आणि महाराष्ट्रातल्या खास करून हा जो बाधित परिसर आहे तिथे प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात मी शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आई एम रीचिंग आउट टू सेव्हरल ऑफ दीज फार्मर्स हू आर इन डिस्ट्रेस, हूज क्रॉप हॅज इन फॅक्ट बीन स्पॉइल्ड बिकॉज ऑफ द वेदर कंडिशन्स, बिकॉज ऑफ द सायक्लॉनिक कंडिशन्स इन द स्टेट। आई हॅव स्पोकन टू मेनी ऑफ आर रिजनल ऑफिसर्स इज वेल फॉर दिस टू रीच आउट अँड हेल्प द फार्मर्स ॲट द अर्लिएस्ट। नुकसान भरपाई मिळवायची,
कर्जमाफी कागदावरती झालेली आहे. एका ठिकाणी तर मला असं कळलं की दुष्काळी अनुदानाची रक्कमच सरकारकडनं अजून कलेक्टरकडे आलेली नाही. The government has failed with its promises to in fact reach out to these farmers with relief fund. Several of these farmers still haven't received the relief fund or the loan waiver that were promised to them. प्रयत्न करून त्यांनी बघायला काय हरकत नाही. असं प्रत्येकाने अनुभव घ्यावेत आणि मग मी जे म्हणतो ना की सगळे पर्याय तुम्हाला खुले असतील तर मला कशाला थांबवलं. When options for all parties are open, then why did you form a pre-poll alliance with me? महायुतीचा शब्द आता पहिल्यांदा मी ऐकला. या महायुतीतल्या इतर त्यांच्या मित्र पक्षांना विचारलं की बाबानो तुम्हाला खरंच किती जागा वाटपात मिळाल्या आणि तुमच्या चिन्हावरती तुम्ही किती लढवल्या. I have never learned the art to lie. मी कुठेही सरकार स्थापन करण्याचा दावा केलेला नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, आताही एवढंच म्हणणं आहे की मला जे आपण लोकसभेच्या वेळेला एक सूत्र ठरलं होतं त्या सूत्राच्या खेरीज सुईच्या आग्रावरती सुद्धा जाईल एवढं सुद्धा मला काहीही नको. I, as a Shiv Senek, have never proclaimed to form a government at this center, in the state. It is the BJP who has in fact claimed that they will be forming a government. So I am challenging them to do that and not the Shiv Sena party. देवेंद्र फडणवीस ज्यांनी तुम्हाला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला तर ते मुख्यमंत्रीपदी चालणार आहेत का. म्हणूनच मी मागाशी जे बोललो की मला आता संघाला विचारायचंय की खोटं बोलणारी माणसं तुमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत बसतात का. कारण हे उघड खोटं आणि नुसतं स्वतः खोटं बोलून मला खोटं ठरवलं जात आहे हे माझ्या हिंदुत्वाच्या व्याख्येत बसत नाही. आणि हे असे खोटे बोलणारे लोक कोणत्या तोंडाने राम मंदिर पाहिजे बोलणार आणि कोणत्या तोंडाने रामाची आरती म्हणणार. आय वॉन्ट टू आस्क द पार्टी मेंबर्स ऑफ द संघ ऑफ द आरएसएस दॅट Do they consider people who lie as part of the Hindutva agenda? Are they also followers of the Ram, Lord Ram? And on what basis are they in fact proclaiming that they will build the Ram temple? When I talked to them, I told them that I will become the Shiv Sena Mukhya Mantri. This is my vachan, my father has given me. If you come with me, then you will become with me. If not, then you will become with me. एक मिनिट, त्यांनी मोदींवर टीका केली पुढे तुम्ही एवढ्या पुढे पुढे धावू नका बाबानो. जो शपथ घेईल तो मुख्यमंत्री. शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण होईल कधी होईल काय होईल याच्यापेक्षा महाराष्ट्राने ठरवायचं खरी लोक खरी बोलणारी लोक पाहिजे का खोटी बोलणारी लोक पाहिजे. I want to ask the people of Maharashtra that do they want people who lie at the center or the people who are truthful? आता आमचं घराणं त्याला घराण्याशी म्हणा किंवा घराण्याची परंपरा म्हणा ही केवळ आता अचानक आलेली लोकांसमोर आलेली चेहरे नाहीये. आमच्या पिढ्या आजोबा आजोबांच्या आजोबा तिथपासून ही परंपरा चालत आलेली आहे. आमच्या घराण्याने कधी खोटं बोलून काम केलेलं नाही आणि खोटं बोलणं. From generations now, my family has been working for the welfare of people and we have never been known to lie to people or to in fact betray the people either in public or personal sphere. राष्ट्रपती राजवट लागू होईल
नाही राष्ट्रपती राजवट तशी नाही आहे. राष्ट्रपती राजवटचा अर्थ असा की राज्यपाल कामकाज पाहायला सुरू करतील आणि जोपर्यंत कोणी दावा करत नाही तोपर्यंत ही काळजीवाहू यंत्रणा चालू राहील. मग कदाचित ते सिंगल लार्जेस्ट पार्टीला विचारतील, त्यांनी नाही झालं तर सेकंड लार्जेस्ट पार्टीला विचारतील. आणखी काय पर्याय असतो की गव्हर्नर नाऊ टू डिसाइड इफ दे वॉन्ट टू ब्रिंग इन द प्रेसिडेंट्स रूल ऑर नॉट. ही इज द वन हू विल इन फॅक्ट डिसाइड अँड कॉल अपॉन द सिंगल लार्जेस्ट पार्टी अँड डिसाइड हू रिली वॉन्ट टू फॉर्म अ गव्हर्नमेंट इन द स्टेट. आता पहिल्यांदा ह्या काही दिवसांमध्ये ही विधानसभा अस्तित्वात येईल, आमदारांची शपथविधी होती, त्याच्यानंतर दावे प्रतिदावे. आपल्याला कल्पना असेल की 99 साली भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन करायला आमच्यासोबत याला नकार दिला होता, एक महिना त्याच्यात घालवला होता आणि त्याच्यानंतर एका महिन्याच्या अवधी नंतर काँग्रेस राष्ट्रवादीची युती तुटली होती, त्या दोघांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं, सत्ता आणली आणि 15 वर्ष त्यांचं सरकार या राज्यात होतं. इन द पास्ट इज वेल देर हॅज बीन एन इन्स्टन्स वेअर द काँग्रेस अँड द एनसीपी वर फायटिंग फॉर अ मंथ. There was no party in the state, but in fact, eventually they came together and formed an alliance, and in fact, they were ruling the state for 15 years. बढ़िया है, आपका कहना सवाल बहुत ही अच्छा है, लेकिन हिंदुत्व का नकाब पहनकर अगर कोई पार्टी झूठ कहती होगी तो क्या वो सही हिंदुत्व है? क्या वो सच्चा हिंदुत्व है? नहीं, आज तक मैंने कहा था कांग्रेस के कुछ धब्बे लगे हुए लोग अगर चल सकते हैं, मुफ्ती महमद के साथ आपका आपकी सरकार चल सकती है, हाँ महबूबा मुफ्ती के साथ आप बैठ सकते हैं, गोपाल कांडा, हाँ गोपाल कांडा, हाँ नीतीश कुमार, रामविलास पासवान, ये सब चल सकते हैं. तो आप जो कहें करें वो सही, ये कौन सी नीति होगी? नहीं एक मिनट, आप अगर नवाज शरीफ के जन्मदिन पर जाते हैं तो अच्छा है? हाँ काय काय करने दो ना, करने दो, क्या फर्क पड़ता है, क्या फर्क पड़ता है? कोशिश करके देखो, कोशिश करके देखो, और अगर वो कर सकते हैं तो ऐसी पार्टी आपको चल सकती है. क्या वो कांग्रेस से अच्छी होगी कि जो अपने विधायक तोड़े?